बाबा सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. विशेष आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय घोडके सर ही आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत. सरांना मी विनंती करतो की सरांनी आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. त्याच्यासोबत पर्यवेक्षक श्री नालटे सर आणि कोऑर्डिनेटर साईश आपली आदरणीय मापुसरी आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभले, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे प्रमुख अतिथींचं स्थान ग्रहण करावं. आपण दरवर्षी कॉलेजमध्ये मॅथमॅटिक्स डे साजरा करतो, त्यानिमित्तानं आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आपण गणितीय रांगोळी स्पर्धा घेतलेली आहे सर महाविद्यालयामध्ये. त्याच्यातला जो दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये विद्यार्थी काही चार्ट्स आणि मॉडेल्स बनवतात, तर तो आज कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी स्वागताचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. मी आदरणीय रविवार सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे आपले प्राचार्य आदरणीय बाबर सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आदरणीय बाबर सर यांचं स्वागत करत आहे. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय उपप्राचार्य घोडके सरांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो पारे सरांना. पारे सरांनी आदरणीय घोडके सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतर पर्यवेक्षक श्री नालटे सरांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय भालेराव सरांना विनंती करतो की त्यांनी पर्यवेक्षक श्री नालटे सरांचं स्वागत करावं. कार्यक्रम घेण्यासाठी जागेची आवश्यकता असते, कार्यक्रम कुठं घ्यावा प्रश्न नेहमीच पडतो, तर त्यासाठी फिजिक्सची लॅब या कार्यक्रमासाठी संयुक्तिक होती आणि ती लॅब आपल्याला मापुसरांनी ताबडतोब मंजूर केली की कार्यक्रम घ्यावा, तर आणि ते आपले अतिथी सुद्धा आहेत. तर मी आदरणीय रविवार सरांना विनंती करतो की आपल्या कार्यक्रमासाठी जी जागा आपल्याला मिळालेली आहे आणि सरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आपण सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे, पण आपली एक परंपरा आहे ज्यामध्ये आपण शब्द सुगुणाने सुद्धा त्यांचं स्वागत करतो. तर मान्यवरांचं स्वागत आपण एका गीताने करणार आहोत, स्वागत गीताने करणार आहोत. तर मी अशी विनंती करतो की स्वागत गीत या ठिकाणी आपल्या समोर घेऊन येत आहे जोशी. नम्रता जोशीला विनंती करतो त्यांनी मान्यवरांचं स्वागत गीत गाऊन स्वागत करावं. स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम नित प्रियम भारत भारतम नित प्रियम भारत भारतम स्वागतम शुभ स्वागतम अथ स्वागतम शुभ स्वागतम नित्य निरंतरतानवता मानवता समता ममता सारथि साथ मनोरथ का जो अनिवार नहीं थमता संकल्प अविजित अभिमतम संकल्प अविजित अभिमतम आनंद मंगल मंगलम आनंद मंगल मंगलम नित प्रियम भारत भारतम नित प्रियम भारत भारतम स्वागतम शुभ स्वागतम
अथ स्वागतम शुभ स्वागतम। जशा की सर्कल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत त्यापैकी आम्ही ज्या तीन प्रॉपर्टी आहेत जसं की डायमीटर मेजर मेजर सेगमेंट मायनर सेगमेंट हे आम्ही एलईडीच्या माध्यमातून दाखवलं आहे। जसं की हे डायमीटर डायमीटरची लेंथ 2R आहे। हे जे एलईडी आहे ग्रीन कलरचे हे पहिलं स्विच दाबल्याच्या नंतर आपल्याला डायमीटर दाखवतात आणि नंतर हे जे मेजर सेगमेंट आहे मेजर सेगमेंटचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ मेजर सेगमेंट पाय आर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ मायनर सेगमेंट हे सेकंड नंबरचं स्विच दाबल्याच्या नंतर आपल्याला हे मेजर सेगमेंट दाखवतात आणि आदरणीय घोडके सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा। माईकची गरज नाही आपल्याला त्याच्यामुळे उंचीवर जायचं कारण नाही। हे गणिताच्या बाहेरचं प्रकरण आहे। आवाज आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर मोहम्मद बाबर सर माझे सहकारी पर्यवेक्षक नालते सर सायन्सचे कोऑर्डिनेटर माकू सर हे सगळे प्रोजेक्ट तुम्हाला तयार करण्यासाठी मदत करणारे रब्यवार सर पारवे सर पंचोडे सर उपस्थित असलेले फिजिकल डायरेक्टर भालेराव सर काकडे सर
किरण राऊत सर, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आपण जिथे आहोत तिथे आपण फायदा घेणार आपलं काम आहे. आम्ही शाळेत होता, मी अगदी आत्मविश्वासपूर्वक हे सांगू इच्छितो की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही ज्या फिजिक्सच्या ज्युनियर कॉलेजच्या लॅबमध्ये बसलात एवढी लॅब उपलब्ध असण्याचं कारण आहे. ही ज्युनियर कॉलेजची फिजिक्सची लॅब आहे, सिनियर कॉलेजची फिजिक्स लॅब वेगळी आहे. जे फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, मॅथ असो, मी जर असं विनोदाने म्हणालो की काहींची शाळाच एवढी असेल लॅब एवढी, असं सुद्धा असू शकेल. पण इथे उपलब्धता आहे, सर तुम्हाला गायडन्स करायला तयार आहे, सर तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायला तयार आहे. त्या अनुषंगाने तुम्ही आमच्या आपल्या या संस्थेचा आमच्या सगळ्यांचा फायदा करून घेणं प्राप्त परिस्थितीमध्ये गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला देखील गणितामध्ये सतत सातत्याने पुढे जाण्याची जर सवय लागली तर भविष्यातला रामानुज तुमच्यामध्ये देखील लपलेला असू शकतो. आयुष्यात गणित जमणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की गणित हा फार रुक्ष विषय आहे, कंटाळवाणा विषय आहे. शिवाजीकडे पाहिल्यावर असं कधी वाटत नाही की हा माणूस वृक्ष आहे, हा विषय वृक्ष आहे. दोघेही सर लोक तुम्हाला त्याच पद्धतीने शिकवतात आणि सर तर अनेक वेळेला मोटिवेट करतात. त्यांच्यामध्ये असलेली शिकविण्याची पुढे जाण्याची ऊर्जा तुम्ही भिजू देऊ नका. उपयोगच नाही झाला तर मग माणसाला वाटेल नाही ना शिकवायचंच कशाला. गतवर्षीही विज्ञान प्रदर्शन गणित प्रदर्शन घेण्यात आलं, रांगोळी देखील तुम्ही उत्तम काढलेल्या आहेत. सरांना मी त्याच दिवशी पाठवल्या, सरांनी त्या पाहिलेल्या आहेत. ग्रुपवरही आपण टाकल्या, आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या ग्रुपवर टाकल्या. एक विद्यार्थिनी बोलताना असं म्हणाली की माझं मॅथमॅटिक्स नाही पण मी हे प्रोजेक्ट तयार केलाय वगैरे वगैरे. आणि मी तिला त्यावेळेला बोलताना म्हटलं की त्या बाजूला पांचाळने रामानुजांचं खूप आखीव रेखीव असं स्केच काढलं, इतकं छान जशाचं उपयोग आणि नाव नाही लिहिलं, ज्यांना माहिती आहे श्रीनिवासन रामानुज ते ओळखू शकतात, ज्याला माहीतच नाही ते ओळखू शकणार नाही. त्याच मुलीने जर छत्रपतींची प्रतिमा काढली जग ओळखेल, काही अडचणीचा भाग नाही. बरोबर आहे. तर मी त्या जी विद्यार्थी म्हणाली मॅथमॅटिक्स नाही, तर बाजूच्या रामानुजकडे हात दाखवून असं म्हणालो की हे रामानुज काही मॅथमॅटिक्स मधले पीएचडी नाही, त्यांच्यावर हजारो लोकांनी पीएचडी केले त्यांच्या कार्यकर्तृत्व. म्हणजे विषय आवड महत्वाची आहे, तो तुमचा क्रमिक अभ्यासक्रमाचा विषयच असावं असं काही नाही. गणितच नाही तर प्रत्येक विषयात तुमची रुची असावी, किमान शिकण्यात तरी रुची असावी, कॉलेजमध्ये येण्याच्या विषयीची आवड असावी. जर कोणते सर येत नसतील तर मला सांगा, मी रिकामाचं, मी येतो वर्गा. पण माझे सहकारी मात्र सगळे येतातच, त्याचा काही अडचणीचा भाग नाही. खूप छान सुंदर तुम्ही चार्ट वगैरे प्रयोग वगैरे तयार केलेले आहेत. जसं पारवे सर म्हणाले की प्रयोग म्हटलं की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स मध्ये काहीच नसतं, असं काही नाहीये. म्हणून तुम्ही महाविद्यालयाचा, माझ्या सहकार्यांचा, माझा फायदा करा. तुमच्या जीवनासाठी, तुमच्या आयुष्यासाठी निश्चितपणे तो उपयुक्त असेल. नेहमीच या अडचणी विचारा, प्रश्न विचारा कुठल्याही विषयाचे. मी तर असं म्हणतोय की मोर स्टडी मोर क्वेश्चन. प्रश्न विचारायचं म्हटलं तरी अभ्यास असावा लागेल ना, काय विचारावं. मोर स्टडी मोर क्वेश्चन, नो स्टडी नो एनी वन क्वेश्चन. तुम्ही काही वाचलंच नाही तर तुमचा काही प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून तुम्ही सतत प्रयत्न करत राहा, एवढीच या प्रसंगी तुम्हाला मी शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो की जिवंत असण्याला काहीतरी अर्थ आहे. काहीच नाही, काल जिथे होतो पुढच्या वर्षी मी तिथेच आहे. माणूस जगला का वर्षभर, खाल्लं त्याने पण जगला का खऱ्या अर्थाने, असाही विचार थोडासा आपल्या डोक्यात यायला हवा. खूप छान सुंदर तुम्ही
गणित प्रदर्शन या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे, त्याबद्दल तुमच्या टीचर्सला आणि तुम्हाला देखील मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. गोडके सरांनी आपल्याला यथोचित असं मार्गदर्शन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य बापू सरांनी मी अशी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द विद्यार्थ्यांना मार्गदर्शकात बोलावे. आदरणीय प्राचार्य बाबा सर, उपप्राचार्य गोडके सर, पर्यवेक्षक मार्गे सर आणि माझे प्राध्यापक मित्र, हा मॅथमॅटिक्स एक्झिबिशन आहे. आता त्या दिवशी एक मंगळवारच्या दिवशी मला तिथं ज्योतिर्मय शाळेमध्ये एक्झामिन होतं एक्झिबिशन. एक्झिबिशन म्हणजे काय असतं? इनोव्हेटिव्ह असल्या पाहिजे. इनोव्हेटिव्ह म्हणजे त्याच्यातून काहीतरी लोकांना फायदा व्हायला पाहिजे. एक 40 एक्झिबिशन होते, सिनियरचे ज्युनियरचे 40 होते शाळेचे, म्हणजे चौथीचे आठवी आणि नववीचे बाद करायचे. ते एक्झिबिशन 50% लोकांना काय केले, असलेले उचलले, मॉडेल बनवले, आईचा मॉडेल आले काय, आईच्या मॉडेल मग याच्या इनोव्हेटिव्ह काय, वर्गात शाळेत मॉडेल असते ते शिकवायचे, म्हणजे तू सहज शिकवायचे तू ते मॉडेल शिकवायचे, त्याचा फायदा काय. एक्झिबिशन म्हणजे इनोव्हेटिव्ह, नवीन अंदेप असतात त्याच्यामध्ये, असतात काहीतरी नवीन, त्या लोकांना त्याचा उपयोग पाहिजे. काय एका मुलाने काय केलं, एक असं बनवलं कार त्याने की अल्कोहोल घेऊन, म्हणजे कोणी अल्कोहोल घेऊन त्या कारमध्ये बसलं तर तो बझर बनते, वाजते आणि ती गाडी स्टार्ट होते. दॅट इज इनोव्हेटिव्ह, म्हणजे नवीन, लोकांना फायदा नाही त्याचा की भाई पिलेला माणूस गाडी चालू शकत नाही. असा अरेंजमेंट असला पाहिजे, ड्रायव्हरच्या सीटवर बसल्यावर मोबाईल चालू व्हायला नाही पाहिजे, कारण तो गाडी चालवता मोबाईल पाहिजे तर ऍक्सिडेंट होते. मग असे काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह जे लोकांना फायदा होईल, चार्जिंगची गाडी, त्याने एखादं एक मॉडेल बसवलं चार्जिंगची गाडी, गाडी चार्ज करायचं म्हणजे गाडी थांबवायचं, धंदा दीड घंटा थांबायचं. त्याने काय केलं, एका मुलाने खाली एका रस्त्यावर 1-1 किलोमीटरचे असे कॉईल बनवायचं म्हटलं, कॉईल्स, आणि कारच्या खाली कॉईल असतात आणि कॉईल वरून कॉईल गेलं, जे रोडवर कॉईल आहे त्याला बॅटरी लावली की वरची कॉईल ऑटोमॅटिक चार्ज होते, त्याला म्हणतात आपण फिजिक्समध्ये म्युच्युअल इंडक्शन म्हणतो. दोन कॉईल एकत्र आले, एकातून करंट पास केलं, दुसरा कॉईल त्याच्याबरोबर, जर आपण जे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते आपला आणि फिरतंय, म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये जिथं कॉईल फिरते म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याच्यामध्ये त्या करंट जनरेट होतो. असं तुम्ही म्हटलं की आपल्याला चार्जिंग करत बसायची नाही, त्या ट्रॅकवरून गेलं त्याच्याकडून चार्ज घ्यायचं आणि 1 किलोमीटरचा चार्ज झाला तो 50 किलोमीटर गाडी बोलतात. पण असे काहीतरी इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे आणि कमी मुलांनी केले. मॅथमॅटिक्सचे भरपूर मुलं आहेत, सगळ्या मुलांनी इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. नॉन मॅथमॅटिक्सची मुलगी करते म्हणजे मॅथमॅटिक्स मुलं काय करायला, अजून तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये किती आहे डिफरंट टाईप ऑफ मॉडेल्स, म्हणजे कोणतं क्यूब कोणता आहे, सिलेंडर कोणता आहे, ट्रेपेझियम काय असतं, ट्रेपेझियम तर कोणी शब्द बोललेच नाही. तर हे जे मॉडेल्स आहेत की बा याचा व्हॉल्युम असा असतो, चला याचा लेंथ असतो, सरफेस एरिया असतो, एका मुलीने ते क्यूब सांगितलं, क्यूब म्हणलं त्याला व्हर्टेसेस किती असतात, साईड्स किती असतात, व्हॉल्युम किती असतं, त्या सर्कलवाल्या मुलांनी ते सर्कल दाखवलं, सर्कल म्हणजे अजून काय दाखवलं, डायमीटर दाखवलं, रेडियस दाखवता येते, सेगमेंट दाखवता येते, पेरिमीटर दाखवता येते, है ना, अजून सतत त्याच्यामध्ये दाखवता येते, रेडियस दाखवता येते. तर असे सगळे त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे. ओके, सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन आपलं काही नवीन कल्पना काय वाटते सर्वांना विचारायचं, काय अडचण आली तर तयार करायला पाहिजे. नुसतं एकदा 10-15 मुलांनी केलं म्हणजे बरोबर नाही, बाकीच्या मुलांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घ्यायला. थँक्यू, धन्यवाद सर. जगाला इनोव्हेशनची आवश्यकता आहे आणि इनोव्हेशन इथूनच निर्माण होतं, तर नक्कीच पुढच्या वेळेस आपण या गोष्टींकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊया आणि विद्यार्थ्यांनाही याच्यामध्ये आणखी आपण सामील करून घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बाबर सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. आजच्या या मॅथमॅटिक्स डेच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या निमित्त तुमच्यावर उपस्थित माझे सहकारी गोडके सर, मालते सर, माळकू सर, सर्व सहकारी वृंद ज्यांनी हा
कार्यक्रम घडवून आणला ते तुम्ही आणि माझ्या विद्यार्थ्यांना खरंच खूप आनंद झाला. भलेही संख्या कमी आहे परंतु काही प्रयत्न केला आणि ज्या गोष्टी माहीत बऱ्याच ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की ज्या विद्यार्थ्यांनी तिथे मॉडेल निर्माण केले आहे किंवा जे अँगल विषय सांगितले किंवा किंवा गणितज्ञांची माहिती घेतली वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक शेप त्याचे साईज त्याचे डायमेन्शन दाखवायचा प्रयत्न केला हा जेव्हा तुम्ही प्रयत्न केला तेव्हा तुम्ही अभ्यास केला तुम्हाला अभ्यास करावा लागला आणि म्हणून मी सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो सरांनी जसं सांगितलं की बाकीच्यांनी पण इथं भाग घ्यायला पाहिजे. 50 येऊ द्या मॉडेल 50 आपण करू छान होईल. दोन दोन तीन तीन कन्सेप्ट घेऊन का असणार अजून भरपूर काही करता येते आणि इनोव्हेशन हे आता जगाची गरज आहे. भारत या इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरला फार म्हणजे ग्रँड रोल देत आहे आणि लोकांकडून या युवकांकडून फार अपेक्षा आहे की भारतातील युवक हे इनोव्हेटिव्ह युवक असले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. आणि म्हणून या छोट्या का असेना पण मॉडेलद्वारे तुम्हाला तिथे अभ्यास करावा लागला तुम्ही अभ्यास केला आणि या अभ्यासातून तुम्ही त्याची माहिती घेणार हे आता मला वाटतं ज्यांनी हे स्वतः मॉडेल केलेले ज्यांनी स्वतःची मेहनत घेतली ते कधीच विसरणार नाही ते पण विसरतील का. आणि ज्यांनी त्यांना मदत केली ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मॉडेल हिरिरीने बघितले ते सुद्धा अरे नाही त्याचा असं असतो फास्ट टाइम टू टाइम टू टाइम टू वा किंवा टाइम टू टाइम टू टाइम टू टाइम टू वा हे तुम्हाला आता लक्षात झालेले लक्षात आलेलं छान असं वाटलं काय ते मुलीचा अभ्यास जोशी फार सुंदर आवाज बेटा तू अजून मेहनत कर या गायनामध्ये सुद्धा तू पुढे जाऊ शकते अभ्यास तर करायचं पण गायनाचं जेव्हा तुझं एक शैली होती ती फार छान शैली होती तू तुझ्यामध्ये अजून त्या शैलीमध्ये वाढ करू शकते आणि छान असं गीत आता गॅदरिंग सुद्धा येईल मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये गॅदरिंग असेल त्यामध्ये सुद्धा भाग घेतला पाहिजे तुझं टॅलेंट तू वाया झालं जाऊ द्यायचं नाही हे जे मंच असतात हे टॅलेंटला आपल्याला वाव मिळत असते चालना मिळत असते आणि याच्यातून आपण शिकत असतो कुठेही घाबरायचं नाही कुठल्याही क्षेत्रात जेव्हा आपण पदार्पण करूया जेव्हा एखादं आपण काम करणार आहोत त्यावेळेस घाबरायचं नसतं घाबरला की तिथं तुमचं सगळं संपून जाते आणि म्हणून घाबरायचं नाही. ती मुलगी ती म्हणते की मी माझं मेधाडच नाही परंतु प्रयत्न केलाय पण प्रयत्न करत असताना तो काय करायचं की मी काय केलं हे शिकायचं आहे आणि मग तुम्हाला सांगायला सुद्धा काही वाटत नाही पाहिजे मी जरी माझं मॅथमॅटिक नाही सर पण मला वाटतं की याच्यामध्ये असं असं आहे हे पेंटागॉनचे वेगवेगळे म्हणजे फुटबॉलचा जो शेप होता त्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युले होते ते फॉर्म्युले तू बोलायचे आणि मॅथमॅटिक्स हे जीवनात प्रत्येक क्षेत्रात लागणारी गरज आहे लागणारी आवश्यकता आहे. मग तो कॉमर्स असेल तिथं गणिताशिवाय पर्याय नाही तो आर्ट्स असेल तिथे सुद्धा गणिताशिवाय पर्याय नाही. म्हणजे एखादा तुम्हाला कॅनव्हास तयार करायचा असेल तर किती डायमेन्शन तुम्ही बघा की एखादा म्हणजे आपण जेव्हा बांधकाम करत असतो तो बांधकाम इंजिनियर तो त्याचं ठरवतो पण तो बांधकाम करणारा गृहिणी सुद्धा असेल किंवा तो जो राजकाम करणारा जो माणूस असेल त्याला सुद्धा त्याच परफेक्ट अशा डायमेन्शननं जावं लागतं जेणेकरून त्याचा जो शेप असेल तो शेप परफेक्ट येत असतो. म्हणजे गणित हे प्रत्येक क्षेत्रात मग तो ऍग्रिकल्चर असेल की कुठलंही क्षेत्र असेल सोशल सायन्स असतील की सायन्स असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक सायन्समध्ये गणित हा अत्यंत आवश्यक असलेला भाग आहे. म्हणून मी गणितांना न घाबरता तुम्ही जे काही शिकत आहात त्यामध्ये तुम्ही निपुण झाले पाहिजे तुम्ही त्यामध्ये परफेक्ट झाले पाहिजे आणि मग तुम्ही तुम्हाला कुणीच पुढे जाण्यापूर्वी रोखू शकणार नाही. या ठिकाणी मला बोलवलं आणि तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद आणि मी माझे दोन सोबत संपवतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आम्ही नेहमीच बाबर सरांना ऐकतो सर त्यांच्या भाषणातून नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतच असतात. आजही सरांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे एक नवीन ऊर्जा दिलेली आहे आणि हीच ऊर्जा सगळीकडे पसरेल अशी मी सरांना ग्वाही देतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचा शेवटचा जो टप्पा आहे आभार प्रदर्शन मी आदरणीय किरण राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. राष्ट्रीय गणित दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बाबर सर यांनी विद्यार्थ्यांना खूप मोलाचे असे मार्गदर्शन केले त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच आमचे आदरणीय उपप्राचार्य घोडके सर पर्यवेक्षक गालटे सर विज्ञान शाखेचे समन्वयक माकू सर
बनसोडी सर यांचे मी आभार एकाने व्यक्त करतो आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन चार करताना आणि तुम्ही जी काढलेली सर्व जी रांगोळी आहे त्याचं मार्गदर्शन करणारी प्राध्यापक रविवार सर शिवाजी पारवे सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेली माझी गुरु मालेगाव सर माझे सहकारी मित्र काकडे सर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही खास सहभाग घेतला त्यांचे तुमचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला अशी मी जाहीर करतो.